नमस्कार. मी सर्वप्रथम आपले प्रेसिडेंट अजय शहा आणि सेक्रेटरी प्रिन्सिपॉल भास्कर तामनकर यांचे आभार मानतो की त्यांनी मला हा जो आपला नवीन प्रयोग आहे फेसबुकवरती लाईव्ह लेक्चर आणि यासाठी मला संधी दिली. आणि याबद्दल आणखीन दोघांचे आभार म्हणजे बिपिन, त्यांनी अतिशय पेशन्स दाखवून, आणि सौरभ आमचा चिरंजीव, त्या दोघांनी प्रयत्न करून तुमच्याशी अशा पद्धतीनं संवाद साधायसाठी संधी दिली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम माझे गुरु सद्गुरू वामनराव पै यांना वंदन करतो, कारण मी जे तुमच्यासमोर विचार मांडणार आहे जीवन जगणे ही कला, हे सगळे त्यांचे विचार आहेत. आणि गमतीनं सांगतो की मी आज का रोना इसके बारे में कुछ नहीं बोलूंगा, लेकिन जो पुराना रोना है, पुराने रोज का रोना, उसके बारे में जरूर बात करूंगा. ओके, गंमत म्हणून शब्दाची गंमत. तर जीवन जगणे एक कला आहे. खरं म्हणजे ही कल्पना 1952 साली सद्गुरूंनी मांडली. आजकाल आर्ट ऑफ लिव्हिंग आलं आहे, पण तेव्हापासूनच्या 100 कॅसेट्स अवेलेबल आहेत. आणि जीवन जगणे एक कला आहे ज्यावेळी म्हणतो, आणि कला कुठली शिकावी लागते, जशी ड्रॉइंगची कला शिकावी लागते, गायन कला शिकावी लागते, आपोआप येत नाही, तेव्हा हे आपण शिकलं पाहिजे. आणि आज आपला एलाइट ग्रुप आहे, वैचारिक मंथन व्हावं असं मला वाटलं. असं आहे की जीवन जगणे कलामध्ये दोन प्रकार येतात. एक म्हणजे वैयक्तिक जीवन कसं जगायचं आणि सामाजिक जीवन कसं जगायचं. सध्या किती अस्थिर आणि अशांत परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना आहे. मग अशावेळी जीवनविद्येचे विचार याबद्दल काय आहेत, याच्याबद्दल सगळ्यांनाच नेहमी कुतूहल असतं. मी सांगतो तुम्हाला की जीवनविद्या ही अतिशय तर्कशुद्ध आहे, शास्त्रीय आहे आणि प्रॅक्टिकल व्यवहारी आहे, म्हणजे कॉन्टेम्पररी, जी तुम्ही ॲप्लाय करू शकता. आणि खरं सांगू, आम्ही म्हणतो की तुम्ही का हा प्रश्न मनात जागृत ठेवा, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना प्रथम विनंती करतो की तुम्ही आत्तापर्यंत जे हां सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि कोऱ्या पाठीनं मी जे बोलतो ते ऐका. आणि तुमच्या मनात जे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता, नंतर मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहा, सामाजिक जीवन जे सध्या बिघडलेलं आहे आणि अशांती आहे, हे का आहे असा ज्यावेळी सद्गुरूंना प्रश्न विचारला, तर लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणे, रूट कॉज अनालिसिस ही पद्धत आहे जीवनविधीची. तर त्यांनी उत्तर दिलं की याचं कारण असं आहे की लोकांच्यात परमेश्वराबद्दल गैरसमज आहेत. लोकांना आश्चर्य वाटलं, परमेश्वराचा आणि जगातल्या अशांतीचा काय संबंध. सांगतो ना काय संबंध ते. विचार करा, आज जगात अनेक वर्षापासून ज्या प्रचंड मानव संहार झाला, धर्माच्या नावावर आधार झाला, नाही का? सध्या तेच चाललं आहे आणि पूर्वी तेच होत होतं. मग धर्माच्या नावावर जर ही सगळी युद्ध होत होती, तर मग सद्गुरूंनी विचार केला की नेमकं धर्म म्हणजे काय. मग लक्षात आलं की धर्म म्हणजे काय हे लोकांना अजिबात कळलं नाही, संकल्पनाच चुकल्या. सध्या ज्याला तुम्ही धर्म म्हणता ना, ते कुठलेही धर्म नाहीत हे लक्षात ठेवा. क्रांतिकारक आहे जरा जीवनविद्या, आणि हे मी तुम्हाला पटवून देणार आहे तर्कशुद्ध. हे सध्या जे आपण ज्याला धर्म म्हणतो, ते सगळे संप्रदाय आहेत, आणि प्रत्येक संप्रदायाला आपापलं एक श्रद्धास्थिकार आहे. लक्षात येत आहे, पूर्ण अधिकार आहे. संप्रदाय म्हणजे काय, इंग्लिशमध्ये ज्याला आपण रिलिजन म्हणतो, ते रिलिजन म्हणजे संप्रदाय, धर्म नव्हे. इंग्लिशमध्ये धर्म या शब्दाला रिलिजन म्हणत नाहीत. तुम्ही डिक्शनरीत गेलात तर रिलिजन म्हणजे धर्म असं सांगतील, ते चूक आहे. रिलिजन हा शब्द ग्रीक रिलिगियर या शब्दापासून आला. त्याचा अर्थ काय की यामध्ये काही ठराविक लोकांचं श्रद्धास्थान असतं, काही ठराविक कमांडमेंट्स असतात, काही काही अटी असतात, त्यांचे काही रिच्युअल्स असतात. असा करणारा ज्यावेळी ग्रुप एकत्र येतो, त्यावेळी त्याला संप्रदाय म्हणतात. आपल्या देशात अनेक संप्रदाय आहेत, नाही का? दत्त संप्रदाय, कोणी विष्णू संप्रदाय, बरेच संप्रदाय आहेत. हे संप्रदाय आहेत, हे धर्म नव्हे आहेत, लक्षात ठेवा. आणि मग अशांतता का झाली, जेव्हा हे संप्रदायातली लोकं असं म्हणायला लागली. आणि एक वेळ ठीक आहे की माझं श्रद्धास्थान श्रेष्ठ आहे आणि उत्तम आहे हे म्हणायला काही हरकत नाही,
प्रश्न कुठे आला? जेव्हा एखाद्या संप्रदायातली माणसं म्हणायला लागली की माझं श्रद्धास्थान श्रेष्ठ तर आहेच, पण ते जर तुम्ही मानत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकारसुद्धा नाही, इतक्या हीन पातळीवर ज्यावेळी विचार सुरू होतो तेव्हा अशांतता निर्माण होते. तुम्हाला पटेल मी सांगतो ते बरोबर आहे ना? ही गोष्ट आहे. माझा संप्रदाय श्रेष्ठ आहे, माझं श्रद्धा श्रेष्ठ आहे, ओके यू कॅन से यू हॅव गॉट राईट, पण दुसऱ्याचं कनिष्ठ आहे आणि तुम्ही नाही मानलं तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. इतकी हीन पातळी गाठल्यावर दंगा होणारच ना. मग तुम्ही म्हणाल ओके हे धर्म नाहीत, मग धर्म काय? धर्म कसा पाहिजे मला सांगा? सर्वांसाठी सारखा पाहिजे, नाही का? उदाहरणार्थ सूर्य सगळ्यांसाठी सारखा आहे की नाही? झाड सगळ्यांसाठी सारखा आहे, नदी सगळ्यांसाठी सारखा आहे, थोडक्यात निसर्ग हा सर्वांसाठी सारखा आहे, बरोबर ना? मग त्याला तीन क्रायटेरिया असले पाहिजेत. धर्म तीन क्रायटेरिया जे निसर्ग नियम पाळतात सांगू. एक तर तो शाश्वत असला पाहिजे, म्हणजे इटर्नल, हजार वर्षापूर्वी तोच असला पाहिजे आणि हजार वर्षानंतरही तोच असला पाहिजे, बरोबर. दुसरा युनिव्हर्सल पाहिजे, म्हणजे वैश्विक असला पाहिजे, अमेरिकेत असला पाहिजे, जपानमध्ये, चीनमध्ये, भारतात, सगळीकडे एकच पाहिजे. बघा निसर्ग सगळीकडे सारखा आहे ना. तिसरी गोष्ट सेक्युलर पाहिजे. सेक्युलर म्हणजे काय? सर्व संप्रदायांसाठी सारखा पाहिजे. निसर्ग असतो की नाही? परवा आपल्याला पुरात जाणीव करून दिली आणि आताही दाखवतोच आहे ना व्हायरस, जाणीव करत होतो आहे सगळ्यांना सारखा. तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, पूर आला त्यावेळी पाण्याने असं काय म्हणलं का की हा बा आपला दिसतोय माणूस तिकडं पूर यायला नको असं म्हणलं? नाही, सगळ्यांना एका लेवलमध्ये, म्हणजे खरा सेक्युलर ह्याला म्हणतात. मग असा धर्म आहे का हो? आहे ना असा धर्म? तुम्हाला वाटत असं नाही वा काही धर्म माहीत नाही आपल्याला? आहे आहे, धर्म आहे, सिद्ध करून दाखवतो जीवनविद्या. आणि खरं सांगू यासाठी आपण 5300 वर्ष मागं जाऊ. तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? आपलं ही आमची जीवनविद्या आहे ना, ही ऋषीमुनींच्या तत्वज्ञानावर, वेद उपनिषदावरती आधारित आहे. आणि तुम्हाला सांगतो आपली भारतीय संस्कृती जबरदस्त आहे. 5300 वर्षापूर्वी भगवद्गीता निर्माण झाली, बरोबर. आता भगवद्गीता म्हटलं लगेच काही जणांच्या मनात आला असेल ही आमची आहे, चूक. भगवद्गीता ही कुठल्याही संप्रदायाची मक्तेदारी नाही, हे लक्षात ठेवा. याचं कारण काय? ते काय प्रीचिंग पुस्तक नाही आहे, ते व्यवस्था उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यामध्ये कसं आहेत, क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत, प्रश्न आणि उत्तर आहेत. तिथं असं आहे मी हे सांगतो तुम्ही करा, नॉट ॲट ऑल. अर्जुन म्हणजे आपल्यासारखा माणूस की ज्याला काही प्रश्न पडले मनामध्ये, संभ्रम आला की मी युद्ध कशासाठी करू, म्हणून त्यांनी स्वतःचं प्रतिपादन केलं. आणि कृष्ण म्हणजे कोण? शहाणा मनुष्य, विजडम. म्हणून पांडवांनी कृष्णाचं सैन्य घेतलं नाही, त्यांनी कृष्णाला घेतलं. का घेतलं? कारण जीवन जगण्यासाठी शहाणपणाची गरज असते, बाजार बुणग्या सैनिकांचा उपयोग असत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तेव्हा अर्जुन कृष्ण हे शहाणपणाचं रूप समजा, अर्जुन हा संभ्रमित मनुष्य. प्रश्नोत्तर आहेत बघा तुम्ही. तुमच्या लक्षात आलं असेल की या भगवद्गीतेमध्ये अर्जुन उवाच, अर्जुन उवाच आहे बराच वेळ. भगवान श्रीकृष्ण काहीच बोलत नाहीत. ते केव्हा बोलतात माहीत आहे? जेव्हा अर्जुन म्हणतो तू जरी माझा सखा सोराय असलास, माझा नातेवाईक असलास, तरी आता मी तुला गुरु मानतो, तुझ्यासमोर मी शरणागती पत्करतो, मी माझं अर्जुन पण सोडतो आणि मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. मग भगवान उवाच आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, नम्रता असल्याशिवाय मान मिळत नाही, योग्यता असल्याशिवाय कान मिळत नाही, आणि हे तिन्ही असल्याशिवाय सन्मान मिळत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळी अर्जुनाला प्रश्न पडला, तुमच्या मनात प्रश्न आला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण जर भगवानच होते, बघा का विचारतच नाही आपण, तर आपल्या मनात आलं पाहिजे की जर भगवान श्रीकृष्ण होते तर त्यांनी का नाही मारलं कौरवांना, कशाला अर्जुनाला मारायला सांगितलं? ऑल पॉवरफुल सुदर्शन चक्र होतं, असा प्रश्न कधी विचारला तुम्ही? नाही विचारलात. विचारला पाहिजे ना. याचाच अर्थ असा की तेव्हाच भगवद्गीतेने पहिली कल्पना स्पष्ट दिली की परमेश्वर काहीही करत नाही, तो फक्त आहे. तो फक्त आहे, न धरी शस्त्र करी, सांगे न गोष्टी युक्तीच्याचार, फक्त त्याचं अधिष्ठान आहे, तो फक्त आहे, करत काहीच नाही. बघा मोस्ट इम्पॉर्टंट, अधिष्ठान म्हणजे त्याला म्हणायचं. बरं आपल्या आता लक्षात ठेवा, सध्याच्या वेगवेगळ्या गोष्टी घडतात, ती कशाच्या आधारावर घडतात? तो
कृपा करतो आणि कोप करतो याच्यावरती अशांती आहे. तुम्ही म्हणाल कशावरून, पटवून देतो ना तुम्हाला. आता तो कसाब होता, कसाब जन्माला त्यावेळी बाळ होता, तो काय त्याची काय वाईट होता का तो? अहो चांगला बाळ होता, पण त्याच्यावर संस्कार असे केले गेले, तू जर यांना मारलंस, या काफिरांना मारलंस, तर तुला अल्लाह मेहरबान होईल आणि जन्नतमध्ये जागा मिळेल, म्हणजे कृपा करेल असं सांगितलं ना त्यांनी. सांगितलं हे कोर्टामध्ये सांगितलं तुरुंगात असताना, निवेदन दिलंय त्यांनी. म्हणजे कृपा आणि कोप ही संकल्पना चुकली, पण हे आपल्या भारतीय संस्कृतीला आधीच माहिती होतं कसं होतं. तुम्ही म्हणाल कशावरून, सिद्ध करून दाखवतो. मला सांगा कृपा शब्द कसा आला हो? कर आणि पहा, यू डू अँड सी. निसर्ग नियम आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया. कृपा म्हणजे करू पहा, कर आणि पहा, सिंपल. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही काय करता, देवाला नैवेद्य बघा, शब्द सुद्धा किती आपण चकलक चपलक वापरलेत. देवाला नैवेद्य आपण देतो म्हणतो का कधी? नॉट ॲट ऑल. आपण म्हणतो नैवेद्य दाखवतो, ये देखो. प्रसाद कोण खातो? आपण खातो ना. लक्षात ठेवा, ज्यावेळी नैवेद्य दाखवतो त्यावेळी नैवेद्य म्हणतो, आणि खातो त्यावेळी त्याला प्रसाद म्हणतो. प्रसाद म्हणजे काय? प्रतिसाद, रिॲक्शन. ॲक्शन तू कर, रिॲक्शन तुला घे. नैवेद्य घाण, प्रसाद घाण. नैवेद्य चांगला, प्रसाद चांगला. किती सिंपल आहे, लक्षात येत आहे? म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया, तू चांगलं कर, तुझं चांगलं होणार, सिंपल. हा निसर्ग नियम आहे, आणि त्या निसर्ग नियम की निसर्ग नियमावर आधारित संपूर्ण आपलं जीवन चाललेलं आहे. निसर्ग नियमाला पर्याय नाही, लक्षात ठेवा, आणि त्याला अपवादही नाही. म्हणजे कृपा आणि कोप याबद्दल जे संकेत सिद्ध झाले आणि जे आपल्या लोकांना माहीत होतं, लक्षात ठेवा, सिद्ध झालं. दुसरं, आता पुढं जाऊया आपण. बरं, हे जर प्रीचिंग असतं तर मला सांगा, मी हे सांगतो असं असं कर असं सांगितलं असतं तिने अर्जुनाला? नाही, तसं नाही सांगितलं. पहा, भगवद्गीता किती श्रेष्ठ आहे. 63वा श्लोक घ्या तुम्ही, 18वा अध्यायातला. तो 63व्या श्लोकात काय सांगितलं आहे त्यांनी? हे बघ अर्जुना, मी तुला जरी सगळं समजावून सांगितलं असलं, तर मी सांगतोय म्हणून तू करू नको. पहा, खुल्लम खुल्ल असं नाही आहे, मी सांगतो तसंच करायला पाहिजे. नॉ, कमांडमेंट्स नाही तिथं. नॉट ॲट ऑल, डिस्कशन आहे. इंटेलिजंट माणसांचं डिस्कशन आहे. तो काय म्हणतो? हे बघ, मी जरी तुला सगळं समजावून सांगितलं असलं, तर तुला डोकं आहे ना, विचार कर तू, तुला पटलं तर. म्हणून तो श्लोक, तू मी सांगतो म्हणून नाही, तुझी इच्छा असेल तर कर. थोडक्यात, तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार. हे जे जीवनविद्या सांगते, तेव्हा भगवद्गीतेत सांगितलं आहे. काढून बघा 63वा श्लोक. आणखीन पुढचं, आता धर्म. मी धर्माकडे होतो ना. धर्म कुठला सांगितला त्यांनी? त्यांनी जेव्हा सगळं सांगितलं, तेव्हा तू करतोयस हे सोडून दे, तू तुझ्याकडून होतंय, तू फक्त निमित्त आहेस. त्यांनी काय सांगितलं? आज जगामध्ये जी अशांतता आहे, तर त्याचं कृष्णाचं आणि त्यावेळेचं म्हणणं काय होतं? बहुजन हिताय बहुजन सुखाय. ओके, दिसतंय ना सगळं? हां, दिसतंय. तिथं मला कॉमेंट्स येत आहेत ना, दिसतंय ना सगळ्यांना? दिसतंय. एकदा हे करा ना, काहीतरी तुम्ही तिकडून मेसेज करा, म्हणजे इंटरनेट चालू आहे की नाही. हे काय इथं चालू आहे ना, इथं त्याला त्यांचे मेसेज आहेत की मला इथे. व्हेरी नाईस लेक्चर, इथे दिसतंय ना ऐकू. हां, असो. तर मला सांगायचं आहे काय, की लक्षात ठेवा, त्यावेळी त्यांनी अर्जुनाला कुठला धर्म सांगितला? ते तो म्हणाला, हे जरी तुझे नातेवाईक असले, तुझे सो कॉल्ड मित्र असले, तुझे गुरु असले, तर लक्षात ठेव, आज ते सध्या अधर्माला साथ देत आहेत. एक तर त्यांच्यातली अधर्मी वृत्ती नष्ट कर, किंवा त्यांचा नाश कर. हा तुझा कर्तव्य धर्म आहे. कोणता धर्म सांगितला? कर्तव्य धर्म. म्हणजे काय सांगितलं? भोजन हिताय भोजन सुखाय. थोडक्यात, जे लाख काय सैनिक असेल, जे अधर्मी वृत्तीनं वागतायत, ते जर जिंकले तर करोडो बाकीच्या लोकांना त्रास होईल. म्हणून त्यांचा नाश करणं हा तुझा कर्तव्य धर्म आहे. थोडक्यात उदाहरण देतो, आजच्या काळात समजा रस्ता करायचा आहे तुम्हाला, त्यात काही शेतकऱ्यांच्या जमिनी जातात ना, येस, नक्कीच त्यांचं नुकसान होतं. पण जर कोटी लोकांचा फायदा होणार असेल, तर काही हजारांना नुकसान सोसावं लागतं, तरच प्रगती होते. सिंपल. कुठला धर्म सांगितला? कर्तव्य धर्म. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती येतो की हा सर्व तीन क्रायटेरिया पास करतो. तुम्ही म्हणाल कुठला धर्म? तुम्हाला आश्चर्य पडला असेल, सांगतो ना, लगेच तुम्हाला कळेल. सांगू, मातृधर्म, पितृधर्म,
शेजार धर्म, राष्ट्राच्या अपेक्षेत राष्ट्र धर्म आणि विश्वाच्या अपेक्षेत विश्व धर्म. ओके, त्या तीन क्रायटेरिया घालून बघू आपण. बरोबर, हे पहा, मातृधर्म शाश्वत आहे ना, हजार वर्षापूर्वी मातृधर्म होता ना, हजार वर्षानंतर राहणार ना, म्हणजे शाश्वत म्हणजे इटर्नल, हा क्रायटेरिया पास. दुसरा युनिव्हर्सल, वैश्विक आहे ना, का बाबा भारतात फक्त मातृधर्म आहे, अमेरिकेत नाही आहे, चीनमध्ये नाही आहे ना, म्हणजे तो वैश्विक आहे, युनिव्हर्सल आहे, क्रायटेरिया पास झाला. सेक्युलर, सर्व संप्रदायांसारखं आहे ना, असं कोणी म्हणतो का है आमच्या संप्रदायात मातृधर्म नाही असं कोणी म्हणतं नाही. म्हणजे तिन्ही क्रायटेरिया पास करणारा एकच धर्म, कर्तव्य धर्म. शेजार धर्म आपण पाळत नाही. आपला समजा शेजारी दुसऱ्या संप्रदायाचा असेल, त्याचं श्रद्धास्थान वेगळं असेल, मदत करत नाही तुम्ही, करत नाही. आता या पुराच्या वेळी नाही मदत केली. खरा सेक्युलर असतो निसर्ग बघा. एकाच खोलीमध्ये वेगवेगळ्या संप्रदायाची माणसं राहिली ना, त्यावेळी मदत नव्हती करत, म्हणजे शेजार धर्म पाळत होती, लक्षात ठेवा. आता राष्ट्रधर्म, या राष्ट्राच्या जमिनीतलं अन्न तुम्ही खाता, मग त्यासाठी तुमचं कर्तव्य नाही. तेव्हा कर्तव्य धर्म म्हणजे राष्ट्रधर्म पाळलाच पाहिजे. सिंपल, व्हेरी सिंपल. तिसरं विश्वधर्म. आज विश्वात हा जो गोंधळ झाला आहे, ग्लोबल वॉर्मिंग का झालं, विश्वधर्म पाळत नाही तुम्ही, म्हणून आज झाडं तोडताय, इंडस्ट्रीज निर्माण करून त्यातनं असे वाईट गॅस तयार करताय की ज्यामुळे ओझोन लेअर कट होतोय, मग ग्लोबल वॉर्मिंग होतंय, नाही का, ग्रीन हाऊस इफेक्ट येतोय, नॅचरली ग्लेशियर्स वितळत आहेत, पाण्याची लेवल वाढती आहे, त्याची वाफ होते आहे, त्याचे ढग होत आहेत, आणि कुठेही कसाही प्रेसिपिटस रेनिंग होत आहे, आपल्याला ते भोगावं लागतंय, आणि यापुढे ते होत जाणार, कारण आपण विश्वधर्म पाळला नाही. तुमच्या लक्षात येते, स्पष्ट आहे जीवन विद्या संकल्पना, एकदम स्पष्ट. म्हणजे धर्म ही संकल्पना माझ्यामध्ये तुम्हाला नक्की कळली, कळली ना, कळली. आता आणखीन कशामुळे आपण डिवाईड झालो सांगतो. मला सांगा, आपला भारत देश आहे ना, भारत देश केवढा विस्तीर्ण आणि किती सुसज्ज आणि किती श्रीमंत होता पूर्वी, होता माहिती आहे आपल्याला हिस्ट्री. मला सांगा, ज्यांना जगाच्या नकाशावर बिंदू इतकंही स्थान नाही, आता त्यांचं स्थान कळलं आहे तुम्हाला, अशा लोकांनी आपल्यावर राज्य केलं, ब्रिटिशांनी राज्य केलं, केवढा देश आहे तो. पोर्तुगीजांनी राज्य केलं, केवढा देश आहे तो. फ्रेंच लोकांनी राज्य केलं, केवढा देश आहे तो. का बरं केलं राज्य? सिंपल, व्हेरी सिंपल. कारण आपण विभागलो होतो. डिव्हाइड अँड कॉन्कर इज द पॉलिसी टू विन एनिथिंग. सिंपल पटलं? म्हणजे आपण आधीच डिव्हायडेड होतो. एक तर धर्माधर्माने डिवाईड होतो चुकीच्या संकल्पनेमुळं, दुसरं जातीची चुकीची संकल्पना. जात म्हणजे काय हो? प्रकार. सांगू, तुम्ही आता आंब्याचा सीझन येणार आहे, तुम्ही आंबे आणायला जात आहे, त्यावेळी काय विचारताय? आंब्याचा धर्म कुठला विचारताय? नाही, कुठल्या जातीचा आंबा आहे? हापूस, पायरी, तोतापुरी. तुम्ही असं म्हणताय काय, तोतापुरी सुपिरियर टू पायरी? नॉट ॲट ऑल. प्रत्येकाला स्वतःचं वैशिष्ट्य आहे. ॲब्सोल्युटली एव्हरीथिंग इज गुड ॲट दॅट टाईम. बरोबर ना? देर नथिंग सुपिरियर इन्फिरियर इन दॅट. नाही म्हणत आपण. आपल्याकडं जात आणि वर्ण पद्धत आली ना, तू येणार बरोबर आहे की हो, ब्राह्मणाने हे राज्य केलं, ह्यांनी राज्य केलं. नाही, खोटं आहे ते. सिद्ध करून दाखवणार पोना ते सुद्धा. आपल्याकडं चातुर्वर्ण पद्धत आहे. बरोबर, हल्ली वर्ण आणि जात म्हणा लोक घाबरतात ना बोलायला. एकदम जा. आता मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, हे वर्ण म्हणजे काय होते हो? चातुर्वर्ण कुठले होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. बरोबर होते, होते अगदी, आणि अजून सुद्धा आहेत. आता तुम्ही पुन्हा भगवद्गीतेकडे जाऊ आपण. काय श्लोक आहे त्यात? चातुर्वर्ण्यमयम सृष्टम. लोक एवढं सांगतात कारण लोकांना हे सोयीचं आहे. पुढचं वाक्य सांगत नाही. पुढचं काय वाक्य आहे? चातुर्वर्ण्यमयम सृष्टम गुण कर्म विभागशहा. लिखित आहे, लिखित, तोंडी नाही सांगितलं. कर्माप्रमाणे वर्ण ठरतो, जन्माप्रमाणे नाही. येस, अँड इट वॉज नॉट देअर. असा नव्हताच जन्माप्रमाणे. सिद्ध करून दाखवणार, ऐतिहासिक उदाहरणं सांगून सिद्ध करणार, पौराणिक नव्हे. ओके, लेट अस सी. त्या काळात गुरुकुल पद्धत होती. बरोबर, त्यावेळी राजाचा मुलगा असो, प्रधानाचा असो, चपराशाचा असो, सगळ्यांची मुलं गुरुकुल पद्धतीत अरण्यात शिकायला जायची. ऋषी म्हणजे शिक्षक, टीचर्स. बरोबर,
तिथं असं नव्हतं राजाचा मुलगा म्हणून व्ही आय पी ए सी रूम. नो सर्वांना समान शिक्षण दिलं जायचं. येस. आणि मग त्यावेळी गुरुजी असायचे, जसे आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट असते ना तसं ते बघायचे, अरे हा मुलगा साहसी दिसतोय, बळकट दिसतोय, येस, याचा उपयोग राष्ट्राच्या संरक्षणासाठी होईल म्हणून तो क्षत्रिय, क्षत्रियाचा मुलगा म्हणून नव्हे. एखादा हुशार आहे, बुद्धिमान आहे, त्याला बुद्धी ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे आणि देण्याची पण वृत्ती आहे, तो ब्राह्मण, ब्राह्मणाचा मुलगा म्हणून नव्हे. लक्षात घ्या तुम्ही, नॉट एट ऑल. एखाद्याला व्यापार उद्यम कळतं हो, तुम्ही सांगा नाही काय विकत आणायला गेला तर एखादा माणूस तीच गोष्ट स्वस्तात आणतो किंवा एखाद्या परी चांगल्या विकतो, चांगला माल आणतो आणि विकतो, माहिती आहे ही वैश्य वृत्ती लागते ना, सिम्पल. तो वैश्य की ज्याच्या व्यापार उद्यमी वृत्तीमुळं राष्ट्राचा फायदा होईल म्हणून तो वैश्य, वैश्याचा मुलगा म्हणून नव्हे. नाही तर नाव आहे वाघमारे आणि कुत्रा भुंगलानंतर चड्डी ओली होत असेल तो क्षत्रिय कसा, नाही का? नाव पंडित आणि चार पुस्तकं वाचायला येत नसतील तो ब्राह्मण कसा? नो, इट वॉज नॉट देअर, सिद्ध करून दाखवणार. सगळ्यात शेवटचं सांगतोय ते लक्षात घ्या, शूद्र. तो क्षुद्र शब्द नाही आहे, शूद्रही नाही आहे, शूद्र संस्कृत शब्द आहे, तो वाचत नाहीत लोक. सु म्हणजे काय? चांगलं. सुस्वागतम, सुस्वर, बरोबर. द्र म्हणजे द्रव्य. जे चांगल्या मार्गाने स्वतःचं स्किल वापरून द्रव्य मिळवतात ते शूद्र. पहा, आता मी डॉक्टर आहे, मी शूद्र का बरं? मी चांगल्या मार्गाने माझं स्किल वापरून द्रव्य मिळवतो, शूद्र. सोनार चांगल्या मार्गाने द्रव्य मिळवतो स्किल वापरून, लोहार शूद्र चांगल्या मार्गाने. बघा, हे सगळे जे स्किल वापरून आहेत ना हे सगळे शूद्र, आणि यांनीच खरी राष्ट्राची संपत्ती वाढवली. लक्षात ठेवा, इन्फिरियर नव्हे, कमी नव्हे, लक्षात ठेवा, नॉट एट ऑल, नीच नव्हे. उच्चता आणि नीचता काय हे सांगणार आहे तुम्हाला मी, ते सुद्धा स्पष्ट करून सांगणार आहे. अजिबात त्यावेळी तसं नव्हतं. ते म्हणाल काय सांगताय, त्यावेळी बघा कसे ब्राह्मण टॉपला होते, क्षत्रिय टॉपला होते. खोटं आहे ते, खोटं आहे, सांगू, सिद्ध करून दाखवू. तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य माहिती आहे ना, कोण होता? तो निषाद पुत्र होता. मोर पाळतात ना मोर, तसा तो भिल्ल जमातीचा होता. आर्य चाणक्याने ओळखलं की यात क्षात्र वृत्ती आहे, त्याला त्यांनी ट्रेनिंग दिलं, त्याच्याबरोबर सवंगडी निवडले आणि त्यांनी काय केलं, नंदराजाचा पराभव केला, मगध साम्राज्याचा, बरोबर केला ना पराभव. का केला पराभव? कारण अलेक्झांडर जो बाहेरून आला होता युरोपातून, तो संपूर्ण राज्य बळकावायला बसला होता, संपूर्ण भारतवर्ष. चाणक्याने ओळखलं, महाचंद्रगुप्त मौर्य निषाद पुत्र होता. आणि तो कोण होता? राजा होता का साधा? नॉट एट ऑल, सम्राट होता, सम्राट. मौर्य डायनेस्टी, लार्जेस्ट डायनेस्टी भारतवर्षातली, काढून बघा गुगलवर. इराण, अफगाणिस्तान, अगदी साऊथला चौल, पांडियन आणि केरळ पुत्र अशी छोटीशी राज्य होती, बाकी संपूर्ण मौर्य डायनेस्टी होती. सांगू, आणि महापद्म नंद हा सुद्धा शूद्र होता. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यानंतर बिंदुसार, बिंदुसारनंतर राजा अशोक, अशोकाने ते साम्राज्य आणखीन वाढवलं. अशोक चक्र तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामुळे पडलं, येस, शूद्र होते सगळे ते, जन्मानी नव्हे कर्मानी क्षत्रिय होते ते, लक्षात घ्या. आणखीन उदाहरणं सांगतो, एवढं एकच नाही. राजा रणजित सिंह पंजाबमधला माहिती आहे तुम्हाला, त्यांनी लाहोर घेतलं, संपूर्ण पंजाब घेतलं. राजा रणजित सिंह कोण होता माहिती आहे? सासी जाट, शूद्र जमात त्याचा होता तो. राजा रणजित सिंह भयंकर प्रचंड शूरवीर होता, येस. आणखीन सांगू, विजयनगरचं साम्राज्य तुम्हाला माहिती आहे, जवळच आहे आपल्या हंपी, तुम्ही गेलंही असाल तिथे. अजून जाऊन बघा किती सुंदर पाण्याची सिस्टीम आहे, अजूनही आम्ही बघून आलो आम्ही, आहे ना. हे हंपी जे आहे ना, विजयनगरचं साम्राज्य, कोण होतं तिथे राजे माहिती आहे तुम्हाला? हरिहर आणि बोक्कारू. कोण होते ते? जन्मानी क्षत्रिय होते? नॉट एट ऑल, शेपर्ड, धनगर होते ते, धनगर. त्यांचंही साम्राज्य होतो. उदाहरणं पुरे झालीत. आणखीन सांगू, रिसेंट अहिल्याबाई होळकर माहिती आहेत तुम्हाला? कोण होत्या त्या? त्याही धनगरच होत्या, होत्या ना. सिद्ध झालं ऐतिहासिक उदाहरणं देऊन, किंवा जन्मावर नाही कर्मावर तुमचं क्षत्रियत्व ठरतं. नुसते जन्माला क्षत्रियाच्या पोटी म्हणून नव्हे, पुढेही सांगतो त्याचं काय झालं ते. आता दुसरं, हे तर जाऊ दे,
आणखीन सांगू, संत आपले, संत काय ब्राह्मण होते सगळे जन्मानी? नॉट ॲट ऑल. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला सगळे माहिती आहेत. सांगू, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, वाल्या कोळीचा वाल्मिकी, बरोबर, गुलाबदेव महाराज म्हणून होते. त्यांनी ब्राह्मणांना वेद शिकवले. गुगलवर जाऊन बघा, रीड अबाउट इट. ब्राह्मणांना वेद शिकवले त्यांनी. जन्माने जे ब्राह्मण होते त्यांना गुलाबदेवराव महाराजांनी वेद शिकवले. संत सेना महाराज न्हावी, तो तर सल्लागार होता, बुद्ध राज का कुठेतरी राजाचा सल्लागार होता, नाव आठव. लक्षात ठेवा, यातले कोणीही जन्माने ब्राह्मण नव्हते. एकटा ज्ञानेश्वर म्हणू शकाल तुम्ही, तो स्वसंन्यासाचा मुलगा वगैरे, बरोबर ना? अदरवाईज नो. ते कर्मानी संत होते, जन्मानी नव्हे. साधी गोष्ट आहे. उदाहरण तुम्ही मला विचारला, तुमची माझी जात कुठली विचारलं तर तुम्ही म्हणणार ना पटवर्धन म्हणजे ब्राह्मण. चूक चूक. माझी जात डॉक्टर ही माझी जात, आणि उपजात डोळ्याचा डॉक्टर. सिम्पल, व्हेरी सिम्पल. मी माझ्या जातीचं संमेलन अटेंड करतो ना, करायलाच पाहिजे, त्याशिवाय माझी ज्ञानवृद्धी कशी होणार? मी काय हार्टच्या डॉक्टरांची कार्डिओलॉजीची कॉन्फरन्स अटेंड करतो काय? ENTची कॉन्फरन्स अटेंड करतो काय? नॉट ॲट ऑल. माझ्या जातीचं संमेलन म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांचं संमेलन असेल तिथे मी अटेंड करतो ज्ञानवृद्धीसाठी. याला जातीचं संमेलन म्हणतात. साधी गोष्ट आहे. श्रीराम लागू MS ENT सर्जन होते. ते डॉक्टरांचं संमेलन अटेंड करायचे का? नॉट ॲट ऑल. त्यांनी प्रथम थोडे दिवस प्रॅक्टिस केली, नंतर त्यांनी जात बदलली. कुठली जात केली त्यांनी? सिनेमा नट किंवा नाट्यकलाकार. मग ते नाट्यकलाकारांच्या संमेलनात हजर राहायचे, चित्रपट कलाकारांच्या संमेलनात हजर राहायचे. बरोबर आहे, त्यांची जात बदल, तुम्ही जात बदलू शकता आयुष्यात. आता माझा एक मुलगा माझ्या जातीचा आहे, सौरभ, नाही का? तो डोळ्याचा डॉक्टर आहे. दुसरा मुलानी जात बदलली, तो इंजिनियर झाला. बरोबर, इंजिनियर झाला, मेकॅनिकल इंजिनियर होता, नंतर पुन्हा जात बदलली, त्यांनी MBA केलं, तो आता मॅनेजमेंट कन्सल्टंट झाला. तुम्ही जात बदलू शकता ना आयुष्यात. कर्मावरती तुमची जात ठरते. साधी गोष्ट आहे. आपल्या आता चितळे साहेब आहेत, ज्यांनी आपला ग्रुप फॉर्म केला, ते कोण आहे तो? लगेच तुम्ही म्हणा ब्राह्मण. चूक. ते गवळी आहेत, उत्कृष्ट दुधाचा धंदा करतात कित्येक वर्षापासून. नाव कमावलं, एक्झेल इन युअर फील्ड. गाडगे आहेत आपले आमदार सुधीर गाडगे, सोनार, सोन्याचा धंदा करतात 180 वर्षापासून. एक्झेल इन युअर फील्ड. एवढं कशाला? तुम्ही चॅपर्स म्हणून गुगलवर घाला, काय येईल माहिती आहे? एक ब्लॉग येईल, ब्लॉग. त्यात त्यांनी लिहिलं आहे, मी आधुनिक चर्मकार आहे. त्यांनी काय केलं, कानपूरच्या चपला, कोल्हापूरच्या चपला एकत्र डिझाईन केलं. त्याच्या लक्षात आलं की ह्याच्यात काहीतरी आरामशीर व्हायला पाहिजे आपलं, आणि केलं त्यांनी. कोण आहे तो? ॲमेझॉनवर तुम्हाला मिळतात त्या चपला. डू यू नो हु इज ही? हर्षवर्धन पटवर्धन. अहो, अशी किती उदाहरणं सांगू. एक्झेल इन उच्च नीचता नाही. उच्च नीचता आहे का? आहे ना, नक्की आहे. सांगू, लक्षात ठेवा, तुम्हाला सत्ता मिळणं वाईट नाही, कशी वापरायची. हे का झालं बरं उच्च नीचता? एक्सप्लॉयटेशन ऑफ द पुअर, बळी तो कानपिळी. हे अजूनही आहे आणि तेव्हाही होतं आणि चालू राहणार. काय आपण मनुष्य प्राणी म्हणतो, पण प्राणी जास्त आहोत मनुष्यापेक्षा. आपण बळी तो कानपिळी. त्या काळात ब्राह्मण जे होते जन्मानी, त्यांच्या लक्षात आलं आणि स्वार्थी वृत्तीनं त्यांनी इतरांना खाली दाबलं आणि त्रास दिला. हे सत्य आहे. नंतर झालंय, पूर्वी नव्हतं, लक्षात ठेवा. नॉट ॲट ऑल. क्षत्रिय बाहुबळ होतं, त्यांनीही आपल्यापेक्षा इन्फिरियर लोकांना शक्तीबळ कमी होतं, त्यांनाही त्रास दिला. सत्य गोष्ट आहे. म्हणून जन्माप्रमाणे वर्ण हे या लोकांनी सुरू केलं, पूर्वी नव्हतं, सिद्ध करून दाखवलं तुम्हाला. बरोबर. मग उच्च नीचता कशी हो? सांगतो ना. आता मला सांगा, एखादा कंडक्टर आहे, एक्सप्लॉयटेशन ऑफ पॉवर कशी आहे बघा. पॉवर आली तर वापरायची कशी, यायला शहाणपण लागतं ना. सद्गुरू फार उत्कृष्ट उदाहरण सांगतात. ते म्हणतात, कंडक्टर आहे, समजा एक रांग लागली आहे, लोक बसमध्ये चढायला लागलेत, कंडक्टरला अशी काय मोठी पॉवर असते हो? पण असते ना. एक घंटा वाजवली तर गाडी थांबते, दोन वाजवल्या तर गाडी पुढे जाते, जाते ना. ओके, समजा माणसं चढतात आणि एक म्हातारा शेवटचा आहे, त्यांनी एक पाऊल आत टाकलं आहे. हा कंडक्टर, नीच कंडक्टर, दोन घंटा वाजवतो, म्हातारा खाली पडतेवर छदमीप्रमाणे हसतो, हा नीच कंडक्टर. कळलं? तसाच एखादा कंडक्टर असतो, दोन स्टॉपच्या मध्ये एखादी प्रेग्नंट बाई उभी आहे, तो वाटेत घंटा वाजवून थांबवतो, तिला आत घेतो. उच्च कंडक्टर. म्हणजे नीच कंडक्टर आणि उच्च कंडक्टर हे जन्मावर ठरलं नाही, कर्मावर ठरलं आहे. उदाहरणार्थ मी लोकांना फसवून जर पैसे मिळवत असेन, पेशंटना फसवून, तर मी नीच डॉक्टर. तेच मी प्रामाणिकपणे पैसे मिळवत असेल तर उच्च डॉक्टर. जन्मावर ठरली उच्च नीचता,
नॉट एट ऑल, कर्मावर ठरली, लक्षात ठेवा. येस, एक्सप्लॉयटेशन ऑफ पॉवर. आता पॉवरची जागा बदलल्या, अजूनही तेच चालू आहे. आता समूहाची शक्ती आली आहे, बरोबर ना? डेमोक्रेसी आहे ना, नंबर ऑफ वोट्स. पण ती वापरायची लागतं, हुशारी दृष्टी चालत नाही. पटतंय तुम्हाला? तेव्हा लक्षात ठेवा, हे सगळ्या जातीच्या संकल्पना जर स्पष्ट केल्या आपल्या समाजामध्ये, तर उच्च नीचता राहणार नाही. हे कोणी आणली हो? पुन्हा रुटकॉज अनालिसिस. पूर्वी नव्हतं, मग कोणी आणलं? ब्रिटिश. त्यांनी ओळखलं की या लोकांच्या जाती जाती डिवाइड केल्याशिवाय वी कॅनॉट पॉवर, तुम्ही आपण त्याचं राज्य करू शकणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, जातीप्रमाणे जाती न्याय नोंदणी ब्रिटिशांनी सुरू केली. क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री हे सगळं त्यांनी सुरू केलं. त्यांच्या देशात आहे का तसं? नॉट एट ऑल. आणि आपण अजूनही ब्रिटिशांचे गुलामच आहोत मानसिकरित्या. आता क्लास वन ऑफिसर, क्लास कशासाठी पाहिजे क्लास वन क्लास टू? मला सांगा, क्लास फोर तुम्ही ज्याला म्हणता, तो साफसफाई करतो, तो देखील मोठ्या ऑफिसरच्या इक्विव्हॅलंट आहे. त्यांनी बंद करू दे, काय होतं हाल सध्या? तुम्ही आता घरात बसला करताय रस्ते, त्यांनी काम करायचं थांबलं तर मरून जाल तुम्ही. झालं ना? प्रत्येक जण तितकाच महत्वाचा आहे. हे क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री सगळे ब्रिटिशांची आयडिया आहे. दे डिवायडेड यू. त्यांनी तुमच्या तुमच्यात भांडणं लावून दिली, दोन श्रद्धास्थानांच्यात भांडणं लावून दिली. दॅट इज वाय दे कुड विन. व्हेरी सिम्पल. पटतंय तुम्हाला ना? यात कुठंही न पटण्यासारखं आहे, तर्कशुद्ध आहे ना? लक्षात ठेवा, जीवनविद्या ही अशी आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट पटवून देते. आणि तुम्हाला काहीही शंका असतील तर मला जरूर विचारा. आता मला ह्यांनी सांगितलं की अर्धा तास बोलायचं, मला माहीत नाही किती वाजले ते. तर मी विचारतो बिपिनला, शुड आय कंटिन्यू ऑर शुड आय स्टॉप? मला ह्याच्यावरती मेसेज द्या. माझ्या मते अर्धा तास झाला असावा. झालाय का? मेसेज पाठवा मला, म्हणजे मी वेदर आय शुड कंटिन्यू ऑर नॉट. मेसेज पाठ चालू ठेवू. हॅलो अजय भाई, बघू जरा फोन कर रे याला, कारण तुम्ही मला 30 मिनिटं दिली आहेत, त्यामुळं मी जास्त वेळ बोलत राहणं योग्य नाही. सामाजिक जीवनाबद्दल कळलं असेल तर मी वैयक्तिक जीवनाकडे येऊ शकतो, पण ठीक आहे, मी सांगायला सुरुवात केलो करतो. ओके, लास्ट फ्यू मिनिट्स. तर मी तुम्हाला म्हणून सांगतो की एक लक्षात ठेवा, बास थोडक्यात मी सांगतो की आता आपण वैयक्तिक जीवनाकडे वळल्यावर फक्त एकच गोष्ट मी सांगेन. तेवढं सांगितल्यावर मी इथं थांबेन, थोडीच मिनिट आहेत म्हणून थांबेन. बरं, तर मला कोणी मनीष म्हणतो की कंटिन्यू करा म्हणून. ओके, बरं मी थोडा वेळ बोलतो आणि थांबतो. ओके, आता हे पहा, आता मी तुम्हाला एक मुद्दाम आपल्या रोटरी क्लबमध्येच ही घडलेली घटना आहे म्हणून मुद्दाम सांगतो, ज्यांना आठवत असेल त्यांना सांगतो की जीवनविद्या आमची प्रार्थना काय आहे. बरं, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. बरोबर ना? पहा, लक्षात ठेवा, धट्टी कट्टी गराब गरिबी बरी, छे गरिबी हा शाप आहे, लक्षात ठेवा, चूक. जीवनविद्या सांगते, आमची इंग्लिशची प्रार्थना ऐकलीत मी तुम्हाला कळेल, आमची इंग्लिशची प्रार्थना काय माहिती आहे? ओ गॉड ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. येस, मनी मस्ट, पण नुसती मनी नाही, हार्मनी. ओ गॉड ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लीस, अँड ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिवोशन. क्लेव्हरनेस नको आहे, विजडम पाहिजे. लोकांना अजून कळत नाही विजडम आणि ह्याच्यातला अर्थ फरक कळत नाही. डू यू नो व्हॉट इज डिफरन्स बिटवीन क्लेव्हरनेस अँड विजडम? विजडम म्हणजे व्हेन क्लेव्हरनेस इज यूज्ड टू क्रिएट जॉय इन युअर सेल्फ अँड अराउंड, दॅट इज कॉल्ड विजडम. कळलं? आता हे अणुबॉम्ब तयार केलेला आणि अणुशक्ती तयार केला आणि विजडम क्लेव्हरनेस लागलाच ना, पण त्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी करायचा का ॲटम बॉम्ब करायचा, याला शहाणपण लागलं. बरोबर ना? येस, याला. आता दुसरं काय सांगितलं, ऐश्वर. मी तुम्हाला आठवत असेल, मी ज्या रोटरीमध्ये पहिल्यांदा जॉईन झालो 5-7 वर्षापूर्वी, अरुणदादांनी सांगितलं म्हणून जॉईन झालो, त्यावेळी नो युअर रोटेरियन म्हणून तुम्ही माझी मुलाखत घेतली होती. उत्कंठा होती की तुम्हाला माहिती आहे मी अतिशय मीडियोकर ह्याच्यातनं वर आलो. माझे वडील टीचर होते, तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे ते शिक्षक सुद्धा असतील विलिंग्डन कॉलेजमध्ये. शेवटपर्यंत सायकलनी गेले, प्रामाणिकपणे सर्व्हिस केली,
कधीही बाहेरच्या ट्युशन्स घेऊन पैसे मिळवले नाहीत की जे त्या काळात दुसरे मिळवायचे बरं, नाही केलं. प्रामाणिकपणे सर्व्हिस केली, उत्कृष्ट अक्षर हेच आमच्यासमोर आदर्श होते. बरोबर. आता मला सांगा, त्यावेळी पगार फार थोडे होते शिक्षकांना. आम्ही भाड्याच्या जागेत राहत होतो, शिवाजीनगरमध्ये एस एस पाटलांच्या बंगल्यात अडीच खोल्यात राहत होतो, मी तर बाहेर झोपायचो. थोडक्यात आम्ही मिडल क्लासमधनं आलो. मला प्रश्न विचारला, तुमच्या जीवनाचं हे सांगा कसं झालं, तर मला चान्स होता ना सांगायचा. खोटं सांगायला खाली सांगतात की मी रस्त्यावरती दिव्या तसं काही झालं नाही म्हटलं. मला दोन वेळा जेवायला मिळत होतं, एवढे वडिलांना नक्की पैसे मिळत होते. बरोबर. पण एक सांगितलं मी आणि लोकांत चाट पडले. मी म्हटलं माझा जन्म ऐश्वर्यात झाला. आय टेल यू, लोकांनी संपूर्ण माझ्याकडे अतिशय आश्चर्याने आणि अविश्वासाने बघितलं. मी ते सांगितलं, सॉरी मी खोटं बोलत नाही आहे, मी खरं बोलतो आहे, माझा जन्म ऐश्वर्यातच झाला. सिद्ध करून दाखवतो म्हटलं मी. मग मी सांगितलं, सांगू कसा ऐश्वर्यात जन्म झाला. हे पहा, मला माझे आई वडील खूप चांगले मिळाले, त्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले, ऐश्वर्याचा एक भाग आहे तो. मला चांगले शेजारी होते आणि आहेत. मला चांगले मित्र होते आणि आहेत. मला चांगली पत्नी मिळाली. मला चांगली भूक लागत होती, लागते. मला चांगली झोप लागत होती, लागते. माझी मुलं खूप चांगली झाली. येस, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना का? नाही आहेत ना? यातली एक तरी गोष्ट पैशाने मिळते का? चॅलेंज आहे माझा, कितीही पैसे द्या, यातली एकही गोष्ट तुम्हाला पैसे देऊन विकत घेता येत नाही. सांगू, थोडक्यात ऐश्वर हे कमवावं लागतं कष्ट करून. श्रीमंती मिळू शकते हो. तुमच्या आई वडील समजा श्रीमंत असतील, मोठे व्यापारी असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, येस तुम्ही श्रीमंत आहात ना. ऐश्वर नाही, सॉरी ऐश्वर नाही, श्रीमंत असाल. तुमचा एखादा नातेवाईक मेला खूप श्रीमंत असेल आणि तुम्ही वारसा हक्कांना तुम्हाला पैसे मिळाले, श्रीमंत झालात ना तुम्ही, ऐश्वर नाही, सॉरी. सिद्ध करून दाखवू. आई वडिलांच्या वतीत आपल्या हातात नाही, पूर्वजन्माची पुण्य आहे. मला सांगा, तुमचा शेजारी आपाप चांगला होता का? नाही होत. तुम्ही त्यासाठी काहीतरी करावं लागतं, सॅक्रिफाईस करावा लागतो, नाही तर बऱ्याच जणांच्या शेजाऱ्याची भांडण असतं बघा, त्यांच्याकडे ऐश्वर नाही. आणि लक्षात ठेवा, शेजारीच तुम्हाला खरे उपयोगी पडतात. आज मला सांगा, भयंकर काही प्रॉब्लेम आला तर तुमचा मुंबईचा नातेवाईक मदत करणार काय तुम्हाला? शेजारीच मदतीला उपयोग पडतात. म्हणून शेजाऱ्याशी चांगले संबंध राखण्यात शहाणपणा आहे. ते आपोआप राखले जातात. अरे यू हॅव टू गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक, कळलं? म्हणजे शेजारी. दुसरं, भूक आणि भूक आपोआप लागते का? तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तरच भूकही लागते आणि झोप लागते, लक्षात ठेवा. अन्यथा दारू प्यायला लागते, काही लोकांना गोळ्या घ्याव्या लागतात झोप येण्यासाठी. का? अप्रामाणिकपणे काम करून जर पैसे मिळवत असाल, यू कॅनॉट गेट, तुम्हाला ऐश्वर नाही. जेवण अगदी गुलाबजामचं मिळेल, इच्छा व्हायला पाहिजे ना. आणि डायबिटीस असेल तर खायलाही येणार नाही तुम्हाला. सारखी ॲसिडिटी होती अशा लोकांना का? कसं पचेल? कारण खायचं काय हे तुमचं बहिर्मन ठरवतं, पण पचवायचं काम अंतर्मन करतं, ते तुमच्या हातात नाही. कळलं? आणि त्याच्यावरती परिणाम तुमच्या नैतिकतेवरती असतो. तिसरी गोष्ट, तुमचे मित्र आपोआप चांगले होतात का? नाही. मित्रासाठी काही करावं लागतं, लक्षात आलं ना. खोटे मित्र मिळतील तुम्हाला, पण पैसे संपले की ते जातील. पण खरे मित्र कायम टिकणारे मिळवावे लागतात, सॅक्रिफाईस करावं लागतं. आणखीन सांगू, पती किंवा पत्नी आपोआप चांगले होतात का? नाही होत, नाही होत. बघा कुटुंबात काय घटस्फोट होत आहेत, का होतात बरं? ऐश्वर नाही त्यांच्याकडे. तुम्ही पती पत्नीने एकमेकाशी सन्मानाने वागायला पाहिजे ना, आपला इगो ठेचायला पाहिजे ना, तरच पती पत्नीचं रिलेशन चांगलं राहतं, तर ते ऐश्वर आहे. अन्यथा सॉरी, पैसे देऊन तुम्हाला पती पत्नी चांगला मिळत नाही, यू कॅनॉट परचेस. पटतंय? पुढचं, मुलं आपोआप चांगली होतात. सॉरी, तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी झोपडपट्टीत प्रॅक्टिस केली 17 वर्ष, माहिती आहे ना तुम्हाला. त्यावेळी आमचा सौरभ आणि कुशल अगदी छोटे होते. मला माझ्या मित्राने सांगितलं, अरे तू त्या झोपडपट्टीत जातोयस. अरे म्हटलं बरोबर आहे, मला पैसे नाहीत म्हटलं, मला कर्ज पण कोणी देत नाही आहे, तिथे स्वस्त प्लॉट मिळतोय म्हणून मी घेतोय. तो सुद्धा असाच प्लॉट आहे की समोर सगळी हगणदारी होती, झोपडपट्टी होती, घाण होतं. पण म्हटलं माझे जे गरीब पेशंट आहेत खेडेगावातले, त्यांना ते स्टँडच्या जवळ आहे, ही माझी भूमिका. म्हटलं ठीक आहे, आपल्याकडे पैसे नाहीत तर आपल्याला पैसे सोंग करू शकत नाही. तर सगळ्यांनी मला सांगितलं, तुझी मुलं बिघडणार होता, सांगितलं ना त्यांनी मला बिघडणार. मी म्हटलं सॉरी,
कशाशी बिघडणार? नाही बिघडणार ती, उलट झोपडपट्टीत ती मुलं सुधारतील. मला सांगायला आनंद वाटतो की माझे वडील शिक्षकच होते ना, ते तर रिटायर झाले होते. त्यांनी समोरच्या मुलांना एकत्र बसून शिकवायला सुरुवात केली. सगळे शिकले अशातला भाग नाही, पण त्यातली दोन मुलं, त्यातला एक आता वकील झाला आहे सुदर्शन कांबळे म्हणून, येस, दुसरा सुरेश म्हणून इंग्लिशचा प्रोफेसर झाला आहे, जो आमच्या सौरभच्या बरोबर होते ना दोन मुलं, येस. माझी तर मुलं बिघडली नाहीतच, तुम्हाला कल्पनाच आहे. सौरभ तर गोल्ड मेडलिस्ट झाला, तोच आता दवाखाना संपवतोय. धाकटा कुशल बी झाला आणि MBA फ्रॉम कुठून, ISB मधून हैदराबादमधून केलं आणि मॅकेन्झीमध्ये होता. दोघंही बिघडले नाहीत, का नाही बिघडले? संस्कार करायचे नसतात, संस्कार होतात. त्यावेळी मी आणि माझी पत्नी दोघंही खूप बिझी होतो, पण आय कॅन टेल यू, ते आम्हाला ऑब्झर्व करत होते की आपले आई वडील सकाळपासून रात्री 11:30 प्रामाणिकपणे काम करतात, नवीन नवीन स्किल मिळवतात, कोणालाही न फसवता प्रॅक्टिस करतात आणि पैसे मिळवतात. संस्कार झाले ना, सांगायची गरज नाही, नाहीतर आम्ही उद्या घरात ग्लास घेऊन बसलो, दमून आलो आहे. कशाचा? बिअरचा. आणि जर मुलांना सांगितलं, हे बघ मी मोठा आहे म्हणून घेतोय, तू घेत जाऊ नकोस, मुलगा काय म्हणेल? नाही, या ब्रँडची घेत नाही. बरोबर ना? लक्षात ठेवा, संस्कार होण्यासाठी तुमचं आचरण चांगलं लागतं. तुम्ही घरात वागता काय, तुम्ही बोलता काय, सगळी लहान मुलं ऑब्झर्व करत असतात, लक्षात ठेवा. बस संस्कार करायची गोष्ट नाही, संस्कार होतात. उद्या तुम्ही घरात असतानाही एखाद्याचा फोन आला जर सांगितलं, घरात नाही म्हणून सांग, अहो खोटं बोलण्याचे संस्कार झाले ना, मग तुम्ही मस्त लेक्चर देऊन उपयोगी नाही, तासभर खरे बोलणे कसे चांगले, झूट, नॉट एट ऑल. आता आमच्याकडे येतात कित्येक भगिनी येतात, नवीन नवीन पेरेंट्स, आणि आम्हाला येऊन तक्रार करतात, आमचा मुलगा सारखा TV बघतो, आमचा मुलगा सारखा मोबाईल घेतो. अहो जन्माला जन्माला त्यांना काय मोबाईल आणि TV माहीत होतं का? कोणी सवय लावली? तुम्हीच ना. मला सांगा, मग आम्ही विचारतो, अहो आम्ही काय करणार, आम्ही दिवसभर नोकरी करतो, काम सिरियल आम्ही केव्हा बघणार? लक्षात ठेवा, सॅक्रिफाईस करायला लागतं ऐश्वर्य मिळवायला. कशाची बघायची ती? एका नवऱ्याची, पाचवी बायको, काय गरज आहे बघायची? आणि बघायचंच असेल तर मुलं झोपल्यावर बघा ना. येस, सॅक्रिफाईस करायला पाहिजे तुम्हाला. यू कॅन एन्जॉय बट नॉट इन फ्रंट ऑफ देम, कारण त्यांच्यावर संस्कार होतात. हे लक्षात ठेवा, संस्कार करायची गोष्ट नाही. असो, मी असं बोलत गेलो तर तासभर केव्हा जाईल, कारण मला आजकाल दोन दोन तास बोलायची सवय आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चर घ्यायला जातो, तिथे वर्क लाईफ बॅलन्स म्हणून विषय आहे आमचा. मेडिकल कॉलेज जातो, कराड मेडिकलला जातो, तिथे मी बियॉन्ड बॉडी सब्जेक्ट घेतो. मुंबईला विद्याविहारला जे सोमय्या कॉलेज आहे, तिथं मी 10 lectures घेऊन आलो. आजकाल यंग लोकांना हे हवं आहे, कोणी देतच नाही आहे. आमची जीवनविद्या तेच काम करते. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आमचे कर्जतला ज्ञानपीठ आहे, तिथे जरूर जा. तिथे 2 दिवसाचा कोर्स आहे. आय कॅन टेल यू, 2 दिवसात तुमचं आयुष्य नाही बदललं तर, आयुष्याचा सावकाश सावकाश बदलत नाही आहे, दॅट इज इन अ मोमेंट, की अशी पान उलटल्यासारखं असतं. जाऊन तर बघा तुम्ही, यू विल कम टू नो की तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. शेवटी अध्यात्म म्हणजे काय? दृष्टिकोन बदलणे हो. आता योगायोगाने मी दृष्टीचा डॉक्टर होतोच, आता मी व्हिजन द्यायला सुरुवात केली आहे. मी म्हणजे मी नव्हे, आमचे सद्गुरूंचे सगळं जे ज्ञान आहे ते तुमच्यावरून पोचवायचं काम करतो. आय एम जस्ट कमिशन एजंट, कारण हे मी दिल्यानंतर जो मला आनंद मिळतो, आणि आपल्यातले काही लोकांना तसं पालन करण्याची इच्छा झाली आणि तुमच्या जर कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला, तर मला कल्पना आहे, मला एक नियम माहिती आहे, आनंद 1 पट दिला तो 10 पटीनं परत येतो. बस तेच मी आता एन्जॉय करतो आहे माझ्या आयुष्यात. आय एम डुईंग द सेम जॉब. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो. सद्गुरूंनाही प्रथम प्रणाम करतो. आज त्यांच्या ज्ञानामुळे आयुष्य फार मस्त जात आहे, तेव्हा असंच आपलं आयुष्य उत्तम जावो आणि आपल्याला ऐश्वर मिळो. श्रीमंती नव्हे, खरं सांगतो तुम्हाला एक उदाहरण जाता आता सांगतो. एखादा शेतकरी आहे समजा, आता धोतर घातला आहे, वर शर्ट असं नाही गंजीप्रा घातला आहे, त्याच्या नातवाला हातात घेतो आहे, हसत खिदळत खेळतो आहे, नातवाला हवेत उडवतो आहे, नातू बघा हसत हसत वर जातो त्याला झेलतो आहे, हे एक चित्र. आणि एखादा भयंकर श्रीमंत आहे, त्याची AC बेडरूम आहे, गॅलरीत उभा आहे, पण त्याला मुलगाही विचारत नाही, नातूही विचारत नाही, यातलं कोणाकडे ऐश्वर आहे हो? त्या शेतकऱ्याकडेच ऐश्वर आहे, लक्षात ठेवा. त्या माणसाकडे नाही, AC रूम असेल, साऊंड सिस्टीम असेल, उपयोग काय? फेसबुक असेल, पण एकमेकाच्या फेस समोर फेस करणं जर तुमच्यात काही नसेल,
तर मी तुम्हाला सांगतो, सध्या तर या योगायोगानं घरात बसण्याची इच्छा झाली आहे ना, कंपल्शन आलं आहे ना, कुटुंबात कनेक्टिव्हिटी वाढवा. यू आर इन कॉन्टॅक्ट बट नॉट कनेक्टेड. जस्ट आपला इगो चेपा आणि पहा काय गंमत होते ते. असो, पुन्हा एकदा मी तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्हाला सगळ्यांना ऐश्वर मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. काय करू, फिनिश करायचं.